नमस्कार, ॲग्रॉन मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक बातम्या. लाल मिरचीच्या दरातील तेजी टिकून, मर्यादित अवकेमुळे भेंडीचे दर तेजीत, बाजारात पपईचे दर स्थिर, जास्त ओलाव्यामुळे मुगाचे दर दबावात, आणि हरियाणा आणि पंजाबनंतर आता आणखी काही ठिकाणी नवा कापूस बाजारात दाखल झाला आहे. नवीन कापसालाही जुन्या मालाप्रमाणे दर मिळतोय. देशात कापसाची टंचाई आहे, कापसाची मागणी वाढली आहे, त्यामुळे दर तेजीत आहेत. कोणकोणत्या बाजारात नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे, 12,000 रुपये दर कोणत्या बाजारात मिळाला, कापूस पिकाची स्थिती काय आहे, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. देशात सध्या लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे लाल मिरचीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. पाऊस आणि उष्णतेमुळे मिरची पिकाची गुणवत्ताही कमी झाली आहे, त्यामुळे चांगल्या दर्जाच्या मिरचीची बाजारात सध्या टंचाई जाणवते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच सध्या मिरचीची आवक रोडावली आहे, त्यामुळे बाजारात लाल मिरचीला 10,000 रुपयांपासून 22,000 रुपयांपर्यंत दर मिळतोय. तेलंगणातही मिरचीचे व्यवहार सरासरी 12,000 ते 20,000 रुपयांनी होत आहेत. उत्पादनातील घट पाहता लाल मिरचीचे दर टिकून राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. श्रावण आणि गणपती उत्सवामुळे भेंडीला मागणी वाढली आहे, मात्र यंदा कमी उत्पादनामुळे आवक घटली आहे. परिणामी भेंडीचे दर वाढले आहेत. केवळ राज्यातच नाही तर देशभरात सध्या भेंडीला चांगला दर मिळतोय असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी दैनंदिन भेंडी आवक 80 क्विंटलपेक्षा कमीच दिसते. राज्यात भेंडीला सरासरी 3,000 ते 5,000 रुपये क्विंटल दर मिळतोय. पुणे, मुंबई आणि नागपूर बाजार समितीत साधारण 3,000 ते 6,500 रुपयांच्या दरम्यान व्यवहार होत आहेत. भेंडीचे दर चढे राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशभरात सध्या पपईला बऱ्यापैकी दर मिळतोय. मागणी चांगली असल्याने दर टिकून आहेत, तर दुसरीकडे बाजारातील आवक कमी आहे. देशातील महत्त्वाचं पपई उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही सध्या आवक कमी होते. तिथेही पपईला प्रति क्विंटल 2,000 ते 2,500 रुपये दर मिळतोय, तर महाराष्ट्रात 1,500 ते 3,000 रुपये दराने पपईचे व्यवहार होत आहेत. पुढे गणेश उत्सवामुळे पपईला चांगली मागणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पपईचे दर टिकून राहतील असं सध्याचं चित्र आहे. देशातील काही बाजारांमध्ये नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे, मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मुगात ओलावा अधिक आहे, त्यामुळे नव्या मुगाला सध्या हमीभावापेक्षा म्हणजेच 7,755 रुपयांपेक्षा कमी दर मिळतोय. बाजारात जुना मूग प्रति क्विंटल 7,700 ते 8,100 रुपयांनी विकला जातोय, तर नव्या मुगाला 6,500 ते 7,200 रुपये दर मिळतोय. बाजारात पुढील काळात मुगाची आवक वाढेल, मात्र पाऊस उघडल्यास ओलावा कमी राहील, त्यामुळे आवक वाढल्यानंतरही मुगाचे दर पडणार नाहीत असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. देशात सध्या कापसाचे दर तेजीत आहेत. महाराष्ट्रात कापूस बाजारात यायला अजून वेळ आहे, परंतु उत्तर भारतात कापूस लागवड लवकर होत असते, त्यामुळे तेथील काही बाजारांमध्ये नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे. या नवीन कापसाला चांगला दर मिळतोय. हरियाणातील पालवाल जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीलाच नवीन कापूस दाखल झाला, त्यानंतर पंजाबमध्येही काही बाजारांमध्ये कापसाची आवक सुरू झाली. आता गुजरातमध्येही मोजक्या बाजारांमध्ये नवीन कापसाच्या लिलावाचा मुहूर्त पार पडला आहे. गुजरातमधील अमरेली, गोंडल आणि राजकोटमध्ये नव्या हंगामातील कापसाची आवक सुरू झाली आहे. राजकोट बाजारात कापसाला प्रति क्विंटल 10,000 ते 12,000 रुपये दर मिळाला आहे, तर गोंडल बाजारात 10,000 ते 12,600 रुपयांनी व्यवहार झाले, तर जुन्या कापसालाही 12,000 रुपयांचा दर मिळतोय. सध्या बाजारात आवक खूपच कमी आहे. सप्टेंबरच्या शेवटी बाजारातील आवक वाढेल. बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतरच दर काय राहतील याचा अंदाज येईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण यंदा कापूस लागवड वाढलेली असली तरी पिकाचं मोठं नुकसान होत आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसलाय, तर गुलाबी बोंडाळीचाही प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे कापूस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता नाही. या सगळ्या गोष्टींमुळे कापसाचे दर यंदा चढे राहण्याचा अंदाज आहे. कापसाला 9,000 ते 10,000 रुपये दर मिळू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या माहितीसोबत, या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.